पाच पर्यंतच्या संख्यांची म्हणजे नंबर्सची ओळख। हॅलो मित्रांनो, मी आहे पोपट। तुमचे या धड्यात स्वागत आहे। चला पाहूया तुम्ही या धड्यात काय शिकणार आहात। संख्या म्हणजे नंबर्स काय असतात आणि एक ते पाच पर्यंतच्या संख्या कशा मोजतात आणि कशा लिहितात। आज पिंकी आणि तिच्या मित्रांचा संगीताचा पहिला वर्ग आहे। वर्गात बाकावर खूप सगळ्या बासऱ्या ठेवल्या आहेत। बाईंना प्रत्येक मुलाला एक बासरी द्यायची आहे, पण त्यासाठी त्यांना माहिती पाहिजे की वर्गात किती मुले आहेत। याचा अर्थ आहे की त्यांना मुलांची संख्या म्हणजे नंबर माहिती पाहिजे। वर्गातील मुलांची संख्या समजण्यासाठी त्या सर्व मुलांना एका रांगेत उभे करून त्यांना एक एक करून मोजायला सुरू करतात। एक म्हणजे वन, दोन म्हणजे टू, तीन म्हणजे थ्री, चार म्हणजे फोर आणि पाच म्हणजे फाईव्ह। आज वर्गात पाच मुले आहेत। तर मुलांनो, काय तुम्ही सांगू शकता की पाच मुलांसाठी किती बासऱ्या पाहिजे? चला पाहूया। पाच मुलांसाठी आपल्याला पाच बासऱ्यांची आवश्यकता आहे। पिंकी, काय तू बाकावरून पाच बासऱ्या आणू शकतेस? होय मॅडम, मी आत्ता आणते। मग पिंकी बाकाजवळ जाऊन एक एक करत पाच बासऱ्या उचलते। चार, पाच, या घ्या मॅडम, या आहेत पाच बासऱ्या। खूप छान पिंकी, आता सगळ्या मुलांना एक एक बासरी दे आणि एक बासरी तू स्वतःसाठी ठेव। ठीक आहे मॅडम। मग पिंकी एक एक करत सगळ्या मुलांना एक बासरी देते आणि एक बासरी स्वतःसाठी ठेवून घेते। खूप छान पिंकी। तर मुलांनो, काय तुम्ही सुद्धा पिंकी प्रमाणे पाच वस्तू मोजू शकता? तुम्ही पाहिले कसे प्रत्येक संख्येला एका विशेष चिन्हाच्या रूपात लिहू शकतो। चला या चिन्हांना लिहायला शिकूया। एक असा लिहितात, दोन ला असे, तीन ला असे, चार ला असे आणि पाच ला असे। तुम्ही सगळ्यांनी या चिन्हांना लिहायचा सराव नक्की करायचा। आजच्या साठी बस इतकेच। या व्हिडिओत आपण जाणून घेतले की संख्या काय असतात आणि एक ते पाच पर्यंतच्या संख्या कशा मोजतात आणि लिहितात। पुढच्या व्हिडिओत आपण संख्यांची आणखीन काही उदाहरणे पाहूया। तोपर्यंत बाय मित्रांनो।